नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अमर जगताप. आज आपण 27 नोव्हेंबरच्या करंट अफेअर्स पाहूया. या करंट अफेअर्स आपण इंटरनेटवरील वेगवेगळ्या साईट्स आणि त्याचप्रमाणे मराठीतील जे एक महत्त्वाची वृत्तपत्र आहेत त्यामधून कलेक्ट केलेले आहेत. आता पहिली न्यूज आपण महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींची घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण ब्रीफमध्ये एक पॉलिटिकल क्षेत्रामध्ये काय सुरू आहे महाराष्ट्रात ते पाहूया. हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने डायरेक्ट इम्पॉर्टंट नाही, परंतु इनडायरेक्टली खूप ठिकाणी हे उपयोगी पडू शकतं. तर 3-4 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांना 30 तारखेपर्यंत राज्यपालांनी टाईम दिला होता की तुम्ही बहुमत सिद्ध करा. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने काल सकाळी आपला निर्णय देताना सांगितलं की ह्या सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करायचं होतं, आणि ते बहुमत हे ओपनली ब्रॉडकास्ट केलं जाणार होतं, त्याचं चित्रीकरण प्रसिद्ध केलं जाणार होतं, आणि ते गुप्त मतदान पद्धतीनं होणार नव्हतं तर ओपन मतदान पद्धतीनं होणार होतं. आणि त्याच्यामुळं सरकारकडं बहुमत नाही असं त्यांना कदाचित वाटलं असावं. आणि त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला आपापल्या पदांचा, आणि आता उद्या गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे शपथ घेणार आहेत. पुढची न्यूज आहे आपली क्राय अहवाल. आता क्रायचा फुल फॉर्म इथं दिलेला आहे पा, चाइल्ड राईट अँड यू यांनी हाऊ व्हल्नरेबल आर चिल्ड्रन्स इन इंडिया टू क्राईम हा अहवाल जाहीर केला. हाऊ या इंग्लिश सेंटेन्सचा थोडक्यात एक लूजली मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं म्हटलं तर, भारतांमध्ये बालकांविरुद्ध गुन्हा घडण्याची शक्यता किती आहे असं आपल्याला म्हणता येईल, असं याचं ट्रान्सलेशन मराठीत करता येईल. तर हा अहवाल NCERB 2016-17 अहवालावर आधारित आहे. अहवालानुसार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये बालकांविरोधात होणे गुन्हे जास्त आहेत आणि बालमजुरी आणि बालविवाहांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर क्राईनं हा जो अहवाल केलेला आहे हा NCERB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, हा पोलिसांचा अहवाल असतो का, केंद्रीय गृहमंत्रालय रिलीज करत असते. तर त्या वर्षी देशामध्ये किती प्रमाणात कोणते गुन्हे झालेले आहेत याचा जनरली एक सारांश घेतलेला असतो. तर या NCERBच्या अहवालावर क्राईनं हा अहवाल केलेला आहे. या अहवालामध्ये बरंच काय काय दिलेलं आहे, पण आपल्या दृष्टीने 1-2 पॉईंट फक्त महत्त्वाचे आहेत. या अहवालानुसार मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये बालकांविरुद्ध होणारे गुन्हे जास्त आहेत आणि बालमजुरी आणि बालविवाहाच्या संख्येमध्ये वाढ झाली. अर्थात हे लास्टचा पॉईंट आहे. या पॉईंटवर एक पॉझिटिव्ह गोष्ट क्राईनं सांगितलेली आहे की आजपर्यंत बालमजुरी आणि बालविवाह यांची संख्या काही कमी नव्हती, परंतु त्यांची नोंदणी खूप कमी प्रमाणात होती. अलीकडल्या काळामध्ये ही संख्या वाढलेली आहे, कारण असे गुन्हे उजेडात यायचे आणि पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड करायचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे असं क्राईचं म्हणणं आहे. ठीक आहे, पुढची न्यूज पाहूया आपण. सुमात्रन गेंडे. तर सुमात्रन गेंडे ही गेंड्याची एक प्रजाती होती, ती नुकतीच इंडोनेशिया या देशातून नामशेष झालेली, त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे. सॉरी, मलेशियातून नामशेष झालेली आहे. मलेशियातील शेवटचा जिवंत सुमात्रन गेंडा इमान याचा बोर्निओ गेंडा अभयारण्यात कॅन्सरने मृत्यू झालेला आहे. इमान असं या गेंड्याचं नाव आहे पा. इमानला 2014 साली डॅनम खोऱ्यातून पकडले होते, इथंच मलेशियामध्येच. सुमात्रन गेंडे हे जगातून नामशेष झालेल्या 5 गेंड्यांच्या प्रजातीपैकी आकाराने सर्वात लहान प्रजाती होतील. इतर प्रजाती, ज्या 5 प्रजाती जगातून गेंड्यांच्या नामशेष झालेल्या आहेत, त्या 5 प्रजातींचेपैकी ही नावं पुढे दिलेली आहेत. ब्लॅक रायनोज, व्हाईट रायनोज, ग्रेटर वन हॉर्न रायनोज अँड जवान रायनोज. सध्या जगामध्ये केवळ 80 सुमात्रन गेंडे शिल्लक आहेत, ते सर्व इंडोनेशियामध्ये आहेत. भारतामध्ये शेवटचा सुमात्रन गेंडा 1967 साली मारण्यात आला. तर तुम्हाला आता स्क्रीनवर या गेंड्याचं चित्र दिसत असेल पहा, हा सुमात्रन गेंडा आहे. तो आता नुकताच मलेशियामध्ये नामशेष झालेला आहे. शेवटचा जो गेंडा होता त्याचं नाव इमान होतं, तो आता नुकताच मृत्यूमुखी तिथं पडलेला आहे कॅन्सरनं. आणि त्याच्यानंतर मलेशियामध्ये या सुमात्रन गेंड्यांची प्रजाती पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे. हा गेंडा जनरली बाकी गेंड्यांपेक्षा लहान असतोय. भारतामध्ये पण हा गेंडा होता, परंतु 1967 साली या गेंड्यांचे शेवटचा प्राणी भारतामध्ये मारण्यात आला.
आणि सध्या भारतामध्ये या टाईपचं सुमात्रन गेंड नाही आहेत, आणि IUCN या गेंड्यांना दिलेलं स्टेटस काय आहे तर क्रिटिकली इंडेंजर्ड स्पीसीज या प्रकारामध्ये. आता जे काय सर्व गेंडे शिल्लक आहेत ते सर्वच्या सर्व 80-80 गेंडे सुमात्रन गेंडे हे इंडोनेशियामध्ये शिल्लक आहेत. स्क्रीनवर तुम्हाला मॅप पण दिसत असेल. सुमात्रा हे जे बेट आहे याला सुमात्रा म्हटलं जाते, आणि हे पुढचं बेट आहे ते जावा, हे बेट आहे ते बोर्निओ. हा खालचा जो ही रेड लाईन दिसते याच्या खालचा जो पार्ट आहे हा सर्वा हा इंडोनेशियाचा आहे, आणि याच्या वरचा हे हा जो दिसत असेल हा मलेशियाचा पार्ट आहे. आता या मलेशियाच्या पार्टमधून हे गेंडे सगळे नामशेष झालेले आहे. आता जे काय 80 गेंडे जगभरात सुमात्रन गेंडे राहिलेले आहेत ते सर्व या इंडोनेशियामध्ये आहेत. सुमात्रन गेंडे या सुमात्रा बेटावर जास्त आढळत असतील कदाचित पूर्वी, त्यामुळे त्याला सुमात्रन गेंडे असं म्हणत असतील. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस आहे. पा वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस होता तो, त्यामुळं त्याला जागतिक दूध दिन असं 2014 सालापासून साजरा करण्यात येतोय. आणि राष्ट्रीय दूध दिन आणि जागतिक दूध दिन हा 1 जून असा आहे. तर 26 नोव्हेंबर या दिवसाला आणखीन पण विशेष महत्त्व आहे. दुसरे काल 26 नोव्हेंबरला आपला घटना दिन म्हणून संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण घटना आपली लिहून पूर्ण झाली होती, ती स्वीकारली होती, त्याच्यामुळे तो 26 नोव्हेंबर हा घटना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर आणखीन आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणलं तर मुंबई हल्ल्याचा एक तो स्मरण दिन आहे, त्यामुळे 26 या तारखेला पहिल्यापासून खूपच जास्त महत्त्व असलेलं आहे. पहा 26 जुलै या दिवशी मुंबईमध्ये पूर आला होता, किंवा त्याच दिवशी भारताचा विजय दिन वगैरे पण असतोय, कारगिल युद्धात आपण विजय मिळवला होता, त्यानंतर हे 26 नोव्हेंबर वगैरे. त्याच्यामुळे 26 ही तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिन पण आहे आणि 26 नोव्हेंबर संविधान दिवस पण आहे, तो काल साजरा झाला. आपण पुढची न्यूज पाहूया. UPची फिलारिया विरुद्धची मोहीम. तर भारत सरकारने 2021 पर्यंत भारतातून फिलारिया नामशेष करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, आणि या उद्दिष्टाच्या अंतर्गत उत्तर प्रदेश सरकारने 3 दिवसीय फिलारिया विरोधातील मोहिमेचे उद्घाटन केले. या मोहिमेचे उद्दिष्ट उत्तर प्रदेशमधून फिलारिया नामशेष करणे हे आहे. मोहिमेची टीम प्रत्येक घरी जाऊन औषधे देणार आहे. भारतामध्ये सर्वाधिक फिलारिया हे पूर्व महाराष्ट्र आणि मलबार समुद्र किनाऱ्याजवळ आढळतात, आणि फिलारिया हा क्युलेक्स फटिगन डासाच्या मादीपासून पसरणारा आजार आहे, आणि फिलारिओडिया प्रकारच्या राऊंडवर्मपासून हा आजार होतो. एक फिलारिया आजार WHO पण याच्याबद्दल खूप अलीकडल्या काळात चिंता व्यक्त केली होती. तर हा आजार भारतामध्ये 2021 पर्यंत नामशेष करायचं असं भारत सरकारनं ठरवलं आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या राज्य सरकारांनी एक वेगवेगळे इनिशिएटिव्ह वेगवेगळे पुढाकार हाती घेतलेले आहे, त्यापैकीच एक पुढाकार उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला आहे. आणि 3 दिवसांचं फिलारिया विरोधातली मोहीम त्यांनी आखलेली आहे. या मोहिमेमध्ये त्यांची जी टीम असेल त्या टीम प्रत्येक घरी जाऊन औषधे वगैरे देणार आहेत, ज्याच्यामुळे हे फिलारिया नष्ट होऊ शकेल. तर फिलारियाचं प्रमाण सर्वात जास्त जे आहे ते पूर्व महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ भाग आणि मलबार समुद्र किनारा कुठं तर तो केरळचा समुद्र किनाऱ्याजवळ, तर इथं सर्वात जास्त आहे विदर्भ आणि केरळ इकडं. आता खाली थोडी टेक्निकल माहिती आहे. फिलारिया हा क्युटिलेक्स फटिगन डासाच्या मादीपासून पसरणारा आजार आहे. क्युलेक्स फटिगन हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, या डासाच्या मादीपासून पसरणारा आजार आहे. आणि फिलारिओडिया प्रकारच्या राऊंडवर्मपासून हा आजार होतो. म्हणजे हा जो राऊंडवर्म आहे हा क्युलेक्स फटिगन्स डासाची जी मादी आहे तिच्याद्वारे पसरला जातो आणि हा आजार होतो. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान छत्तीसगडचे 4थे व्याघ्र संवर्धन पार्क बनणार. छत्तीसगडमधील या अगोदरचे 3 व्याघ्र संवर्धन क्षेत्रे टायगर रिझर्व्ह कोणते, अचानकमार टायगर रिझर्व्ह, उदंती सीता नदी टायगर रिझर्व्ह आणि इंद्रावती टायगर रिझर्व्ह. तर आपणा सर्वांना माहीतच असेल की 1973 साली एक टायगर मोहिमेची सुरुवात इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यावेळेस झाली होती, आणि एक वेगळी मोहीम वाघाच्या संवर्धनासाठी भारत सरकारनं त्यावेळेस सुरू केली होती. त्या अंतर्गत वेगवेगळे जे नॅशनल पार्क असतील किंवा इतर कोणते क्षेत्र जंगले जिथं एक टायगर किंवा वाघाचं अस्तित्व आहे त्यांना टायगर रिझर्व्ह असं एक स्टेटस देण्यात आलं, आणि त्यांच्यासाठी एक सुरक्षेचे वेगळे कायदे पण करण्यात आले होते. तर मग आता अलीकडल्या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढत आहे,
अर्थात मृत्यू वगैरे त्यांचं वाघांचं होत आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात तर होतच आहेत, परंतु तरी पण वाघांची संख्या वाढत आहे ही गोष्ट चांगली आहे आपल्यासाठी. तर छत्तीसगड राज्यानं अलीकडल्या काळामध्ये छत्तीसगडमध्ये चौथे व्याघ्र संवर्धन पार्क बनवणार असं जाहीर केलं आहे. या अगोदर तिथं 3 व्याघ्र संवर्धन क्षेत्र होती, ते तिन्हीची नावं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील, एक वेळ वाचून घ्या. आणि चौथं काय आहे तर गुरु घासीदास, हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. अजिंठा लेण्यांचे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर स्पिंक यांचं निधन, अशी एक न्यूज आहे. आजच्या लोकसत्ताला ही न्यूज आलेली आहे, स्क्रीनवर तुम्हाला ते वॉल्टर स्पिंक यांचा फोटो दिसत असेल. तर अजिंठा लेणी जगभरामध्ये पसरवण्यासाठी यांनी केलेलं काम खूप मोठं होतं. अलीकडल्या काळामध्ये हॉवर्ड विद्यापीठाचे ते ग्रॅज्युएट होते आणि भारतातल्या एक अजिंठा लेण्यावर त्यांनी खूप मोठी वेगवेगळी पुस्तकं लिहिली वेगवेगळ्या अँगलमधून, आणि जगभरातून ती मोठ्या प्रमाणात वाचली गेली आणि त्यामुळं या अजिंठा लेण्याचं महत्त्व जगभराला समजलं. तर त्यांचं निधन झालेलं आहे अलीकडल्या काळामध्ये. त्यांच्याबद्दल जे काय फॅक्च्युअल माहिती आहे ते आपण आता घेऊया. अजिंठा लेण्यासंदर्भात संशोधन करून लेखनाद्वारे भारतीय कला आणि वास्तुशिल्पकलेतील अजोड कलाकृती असलेल्या अजिंठा लेण्याची जगभराला ओळख करून देणारे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर स्पिंक यांचे अमेरिकेत नुकतेच निधन झाले. हॉवर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर स्पिंक 1954 पहिल्यांदा भारतात आले. अजिंठा हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट या ग्रंथाच्या 7 खंडाचे लेखन त्यांनी केले होते आणि सध्या 8 खंडाचे काम सुरू होते. म्हणजे वयाच्या 91 वर्षी ते वारलेत आता काल, आणि तरी पण त्यांचं 8 खंडाचं काम सुरूच होतं. पहा म्हणजे वय किंवा प्रकृती इतर गोष्टी साथ देत नसताना सुद्धा काम करण्याची त्यांची जी जिद्द होती ते निश्चितच आपल्याला मानावं लागेल, कारण वय वर्ष 91 आणि या 91 वर्षी ते 8 खंडाचं काम लेखन काम सुरू करत होते. तर वॉल्टर स्पिंक यांच्या अजिंठा लेण्यांच्या आकलनावर IIT पवईतर्फे 5 लघुपटांची निर्मिती करण्यात आली आहे. वाकाटक राजवटीत अजिंठा लेणी ही सम्राट हरिसेन यांच्या कालखंडात साकारली गेली आहेत असे सांगणाऱ्या स्पिंक यांनी अवघ्या 18 वर्षांमध्ये ही लेणी घडवली असल्याचा सिद्धांत मांडला होता. अजिंठा द एंड ऑफ गोल्डन एज, अजिंठा ब्रीफ हिस्ट्री अँड गाईड आणि कृष्णा डिवाईन लव्हर ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर अजिंठा लेणी जे आहेत ते पूर्णपणे बौद्ध लेणी आहेत पहा, आणि ती लेणी वाकाटकांच्या राजवटीत तिथं कोरली गेली होती सम्राट हरिसेनाच्या काळात असा सिद्धांत त्यांनी मांडला होता. आणि एवढी मोठी लेणी ही 18 वर्षांमध्ये कोरली गेलीत सगळे असा त्यांनी सिद्धांत मांडलेला होता. खाली त्यांनी जे काही पुस्तकं लिहिलीत ते दिलेलीच आहेत. या सर्व फॅक्ट्स तुम्ही एक वेळ रट्टा मारून ठेवा यांचा, ठीक आहे? कारण हे रट्टा मारायच्यासाठी म्हणतोय. तुम्ही व्यक्तिमत्वावरचं अलीकडल्या काळातलं प्रश्न पाहिलं ना तर ते खूप डीपमध्ये विचारलेत. मग तुम्ही जर आपण आता परवा दिवशी ते लेक्चरवरचं एक विश्लेषणाचं किंवा एक अप्रोचचा एक व्हिडिओ घेतलेला आहे, तो पण तुम्ही पाहिलेला नसेल तर तो तुम्ही पहा. तो पाहायला सांगायचा कारण एकच की अगोदरचे क्वेश्चन कसे आलेले आहेत आणि आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे अगोदर फिक्स असलं पाहिजे. पहा, नाहीतर तुम्ही नुसतं वाचणार आणि एक्झामला जाऊन बसणार तर त्यानं काय होणार नाही. तुम्ही एक व्यवस्थित प्लॅन करून एक स्ट्रॅटेजी करून एक्झामला सामोरं गेलं पाहिजे. मिलन 2020, भारतीय नौदलाकडून येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये विशाखापट्टणम येथे आयोजित होणारा बहुराष्ट्रीय लष्करी सराव. मिलनचा फुल फॉर्म इथं दिलेला आहे, मल्टीलॅटरल नावल एक्झरसाइज बहुराष्ट्रीय नौदल सराव असं आपण त्याला म्हणू शकतो. मिलन या युद्ध सरावाची सुरुवात 1995 झाली. गेल्या वर्षीपर्यंत तो अंदमान आणि निकोबार बेटावर घेण्यात येत होता. दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, आफ्रिका आणि युरोप इत्यादी खंडांतील 41 देश या युद्ध सरावामध्ये सहभागी होणार आहेत. तर 1995 या युद्ध सरावाला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून तो अंदमान निकोबार बेटावरच घेण्यात येत होता. ही पहिलीच वेळ आहे की तो अंदमान निकोबार बेटांच्या बाहेर भारताची एक मुख्य भूमी आहे त्या मुख्य भूमीवर हा एक्झरसाइज पहिल्यांदाच होणार आहे विशाखापट्टणम इथं. नौदलाकडून हा एक्झरसाइज आयोजित करण्यात आलेला असला तरी याचं भारतासाठी खूप मोठं महत्त्व आहे, कारण दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि आफ्रिका आणि युरोप या सर्व देशांमधून या सर्व खंडांमधून 41 देश या युद्ध सरावामध्ये सहभागी होणार आहेत.
ही देशांची संख्या एवढी मोठी आहे ना की त्याच्यामुळेच आपल्याला हा मिलन 2020 हा एक्झरसाइज महत्त्वाचा ठरतोय. मार्च महिन्यामध्ये जर तो येणाऱ्या प्लॅनप्रमाणे झाला तर त्यावेळेस जी न्यूज येईल त्यावेळेस आपण आणखीन डिटेलमध्ये घेऊयाच, पाहूयाच याचं. पुढची न्यूज आहे वॉटेक परिषद. नुकतीच ही परिषद इस्रायलमध्ये झाली आणि भारताचं एक जलशक्ती मंत्रालयाचं जे मंत्री होते त्यांनी तिथं त्या मीटिंगला आपली उपस्थिती लावली होती. तर वॉटेकचा फुल फॉर्म दिलेला आहे वॉटर टेक्नॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट कंट्रोल. तर इस्रायलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वॉटेक परिषदेस जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंग शेखावत उपस्थित होते आणि जल आणि पर्यावरण नियोजन यांच्याशी संबंधित येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती या परिषदेमध्ये देण्यात येते. तर ठीक आहे, एवढंच याच्याबाबत होतं की जल आणि पर्यावरण, पाणी आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित जे नवनवीन नवीन टेक्नॉलॉजी वर्ल्ड वाईड सगळीकडे येणार आहेत त्या टेक्नॉलॉजीची माहिती याच्याशी संबंधित मिळवण्यास मदत होते. आता आपणाला तर माहीतच आहे की पाणी आणि पर्यावरण यांची स्थिती भारतामध्ये कशी आहे. जगातील जे प्रदूषित शहर आहे ते त्यातली टॉप 10 पैकी शहरं काढली तर त्यापैकी 5 पेक्षा जास्त तर ते भारतातच येतात. आणि पाण्याची कंडिशन काय आहे, एका ठिकाणी ओला दुष्काळ आहे तर एका ठिकाणी कोरडा दुष्काळ भारतातच सुरू आहे. तर त्याच्यामुळं हे सर्व जर मॅनेज करायचं असेल, या सर्वांवर टेक ओव्हर करायचं असेल तर काय करावं लागेल. तर भारताला जे अलीकडल्या काळामध्ये वेगळीवेगळी टेक्नॉलॉजी या बाबतीत येत असतील त्याचा अंगीकार करावा लागेल. आणि तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे इस्रायल म्हणजे टेक्नॉलॉजीचं माहेर घर मानलं जातं. तर मग इस्रायलमध्ये ही परिषद भरली होती आणि या परिषदेत जे तंत्रज्ञान मिळतं आहे त्या तंत्रज्ञानावरून भारताच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर काही तोडगा निघतोय का हे पाहण्यासाठी कदाचित भारत ह्या परिषदेला उपस्थिती लावत असावा. आणि ठीक आहे, या न्यूजमध्ये एवढंच आहे. एक्झामचं नोटिफिकेशन आता थोड्याच दिवसांमध्ये येईल आणि त्या दृष्टीनं करंटच्या दृष्टीनं तुम्ही काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर सिलेबस काय आहे करंट अफेअर्सला आपला तो व्यवस्थित एक वेळ पाहून घ्या आणि सिलेबस झाल्यानंतर एक मागच्या 5-6 वर्षाचं क्वेश्चन्स पाहून घ्या की क्वेश्चन्स कसे येतात करंट अफेअर्स. आणि त्याच दृष्टीनं तुम्हाला एक आभा काही येईल की आपल्याला कोणत्या न्यूज करायच्या आणि कोणत्या न्यूज करायच्या नाहीत. तर त्या दृष्टीनं आपण परवा दिवशी जे लेक्चर बनवलेलं आहे या अप्रोचसाठी ते खूप इम्पॉर्टंट ठरेल तुमच्यासाठी. आणि ते लेक्चर आता आणखीन जास्त जणांनी पाहिलेले नाहीत, पहा एक अराउंड 1000च्या आसपासच व्ह्यू गेलेले आहेत. मला वाटतंय आपण करंटचे जेवढे पण लेक्चर घेतोय त्या लेक्चरमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट ते लेक्चर आहे आणि त्याचे सर्वात कमी व्ह्यूज गेलेले आहेत. हे एक गोष्ट दाखवती की तुमची स्ट्रॅटेजी एक चुकीच्या पद्धतीनं चाललेली आहे. आणखीन पण तुम्ही ते पाहून घेतलेला नसेल तर तो नक्की पाहून घ्या तुम्ही स्ट्रॅटेजीचा. तुम्हाला त्याच्यामुळं कोणते 4-5 पॉईंट आपण जे दिलेले आहेत ते तुमच्या लक्षात येतील आणि तुमचा अभ्यास वेल डिरेक्शननं पुढं जाईल व्यवस्थित. याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो 7-8 तारखेपासून हा जो एक्झरसाइज चालू केला आपण करंट अफेअर्सचा डेली, त्याच्यामध्ये आता मंथ आपण जवळपास पूर्ण करत आहोत. तर मग या महिन्यामध्ये ज्या पण महत्त्वाच्या न्यूज आलेल्या असतील त्याचा पण एक रिव्हिजनचा व्हिडिओ पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये तो पण अपलोड करण्यात येईल. साधारणतः 1.5-2 तासांमध्ये तो व्हिडिओ आपण बघू. आणि त्याचप्रमाणे त्या करंट अफेअर्सवर क्वेश्चन्स पण काढलेले असतील त्याचा पण एक व्हिडिओ, म्हणजे एक 2 व्हिडिओ, एक रिव्हिजनचा आणि दुसरा क्वेश्चनचा, असं पण आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करू येणाऱ्या काही दिवसांमध्ये. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. जर लेक्चर आवडलेलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करत चला आणि नक्कीच चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.